नमस्कार 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 वेलकम 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 जमलेल्या माझ्या सर्व समस्त शिक्षक बंधू भगिनींचं विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या या फ्री लाईव्ह ऑनलाइन वर्कशॉपच्या डे टू ला म्हणजे दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो काल आपण पॉवर पॉईंट मधील थ्री डी इफेक्ट बरोबरच रायटिंग इफेक्ट किंवा आपण म्हणूया पेन टॅबलेट इफेक्ट आपण पाहिला आज जे आपण पाहणार आहोत दॅट इज समथिंग डिफरंट फ्रॉम पॉवर पॉईंट बट वी आर युजिंग द पॉवर पॉईंट ऑल्सो इन दॅट केस ओके तुम्ही नेहमीच मी सध्याच्या मागच्या आठवड्यामध्ये दहा पंधरा दिवसापासून तुम्हाला वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजंट व्हिडिओज पाठवत आहे ए आय व्हिडिओज तर एआय व्हिडिओज आपल्या अध्यापनामध्ये खरोखरच वेगवेगळ्या आपल्याकडे आयडियाज आहेत की दोन ए आय जर एकामेकांशी जर बोलू लागले दोन ए आय पर्सन्स किंवा दोन ए आय कॅरेक्टर चान ला चान कि आपन आपन तर किती छान आपल्याला त्याचं नियोजन दाखवता येईल किंवा आपण ए आय बरोबर जर बोलू लागलो आपण स्वतः जिवंत एआय आपण जिवंत आपल्या एआय बरोबर जर बोलू लागलो तर कसं वाटेल किंवा दोन ए आय जर एकामेकांशी बोलू लागले तर कसं वाटेल आणि त्यानंतर वेगवेगळ्या संदेशासाठी असेल गुड थॉटसाठी असेल शिकवण्यासाठी असेल तुम्हाला उभं राहण्याची गरज नाही तुम्हाला शूटिंग करण्याची गरज नाही तुम्हाला कॅमेरा धरण्याची गरज नाही तुम्हाला इव्हन स्क्रिप्ट लिहिण्याची गरज नाही तुम्हाला सब टायटल लिहिण्याची गरज नाही तुम्हाला ग्रीन ची गरज नाही तुमचा व्हिडिओ तयार होणार आहे फक्त तुम्हाला पाहिजे ते टेक्निक परंतु ए आय व्हिडिओ शिकण्या अगोदर आपल्याला ए आय इमेजेस कशा पद्धतीनं जनरेट करायचे आहेत क्रिएट करायचे आहेत ते आपल्याला पाहिजे फक्त सिम्पली एक तुम्हाला टेक्स्टिंग करून ते तयार करता येणार आहे आणि काही तुम्हाला रेडीमेड अवेलेबल सुद्धा मिळणार आहे परंतु त्या ए आय व्हिडिओज ला बोलतं कसं करायचं चालतं कसं करायचं या पद्धतीचाही अभ्यास आपल्याला भविष्यामध्ये करायचा आहे परंतु आज जे इमेज क्रिएशनशी रिलेटेड गोष्टी आहेत किंवा आपण म्हणूया त्यामध्ये कलेक्शन असेल जनरेशन असेल ते आपण यामध्ये पाहणार आहोत सो विदाउट स्पेंडिंग द टाइम इन इंट्रोड्युसिंग द टॉपिक लेट मी स्टॉप माय व्हिडिओ हिअर अँड आय एम गोन आय शेअर माय स्क्रीन राईट अवे ए हियर सो आय थिंक इज इट व्हिजिबल टू यू ऑल आता ए आय व्हिडिओ मध्ये काय तुम्हाला बघितलेला असेल तुम्ही की त्यामध्ये व्यक्ती बोलत नाही आता हा व्हिडिओ तुम्ही बघितलेलाच आहे द साऊंड प्री छात्र और पेरेंट्स प्रीती ज्युनियर कॉलेज राहता आपका दिल से स्वागत है नमस्कार हा जो व्हिडिओ आहे मी पूर्ण दाखवत नाही हे खूप वेळा तुम्ही बघितलेला असेल यामध्ये सरांचा त्यामध्ये काहीही रोल नव्हता असं आपण म्हणूया त्यांचा फोटो देण्यासुद्धा त्यांचा रोल नव्हता परंतु त्यांचा व्हिडिओ प्रिय छात्र और पेरेंट्स प्रीति सुधाजी जूनियर कॉलेज राहाता में आपका तहे दिल से स्वागत है जहां सपने उड़ान भरते हैं और उत्कृष्टता एक परंपरा है आज हम आपको हमारी नीट और जेई विशेष कोचिंग सुविधाओं का पता लगाने के लिए आमंत्रित मलतो मले यामरे संगावे साउडेल की ये चीज ही जी खली चीज सबटा� याच्या पाठीमागची जी स्क्रिप्ट आहे ती सुद्धा ऑटो स्क्रिप्ट आहे याच्या याचा जो व्हॉइस ओव्हर हो आहे तो सुद्धा ऑटो व्हॉइस ओव्हर हो okay? आहे ओके आणि बाकीचे हा जो व्हिडिओ होता तो ऑलरेडी शूट केलेला होता सो इट ऍक्च्युली त्यामध्ये बाकीचे फायनल एडिटिंग आणि फिनिशिंग करायला थोडा वेळ घेतला मी बट इट विल टेक यू मोर नॉट मोर दॅन टेन मिनिट्स ओके या पद्धतीनं विदाऊट एवढे काही हॅसल न करता एवढं एआयचा अवतार चा ए अवतार मी जर तुम्हाला दाखवले नेमके काय असतं एआय अवतार म्हणजे काय किंवा एआय अवतार व्हिडिओ म्हणजे काय तर अशा प्रकारचे अवतार आता सपोज फॉर एक्झाम्पल हा साईबाबांचा अवतार आपण तयार केलेला होता ओके यामध्ये तुम्हाला संदेश देण्या चाहता हे फर्स्ट श्रद्धा भारतातील सबसे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आप श्रद्धा से काम लें आणि हा बघा आवाजाचा टोन बघा तो आवाजाचा टोन एआय तसा ठेवलेला आहे साईबाबांसारखा त्यांना कसं कळलं साईबाबा बाबांना असे बोलत होते किंवा असा आवाज एवढा डीप होता किंवा अशा पद्धतीनं ते धीर गंभीरपणे बोलत होते ते आपल्याला कसं करता यायचं ऑटो सगळं कसं करता येईल हे आपण एआय व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तर एआय व्हिडिओच्या अगोदर एआय इमेज त्या इमेजला बोलतं कसं करायचं यासाठीच आपण त्याच्या बरोबर अनेक गोष्टी शिकण्यासाठी एक कोर्स अरेंज केलेला आहे त्याबद्दल लगेच मी बोलणार आहे परंतु ए आय इमेज खूप जण गुगलवरून कलेक्ट करतात परंतु ते गुगलवरून तसं मिळत नाही किंवा मिळालं ते त्या पद्धतीची क्वालिटी त्यामध्ये नसतं नसते या ठिकाणी हे ध्यान ठेवायचं तुम्हाला किंवा या ठिकाणी मग हे वेगवेगळं ए आय आता माझा एक ए, ए आय इमेज जर मी तुम्हाला दाखवलं ओके तर काही अशी आहेत की जे तुम्हाला एवढ्या एवढ्या चांगल्या प्रकारची क्वालिटी जर तुम्हाला एक कथा स्क्रिप्ट लिहिची आता हा असा राजा होता त्या राजाचं नाव मला सांगायचं आहे चॅटमध्ये की जो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू सोन्याची होत होती आणि मला त्याच्यावर एक स्टोरी बनवायची आहे तर त्या पद्धतीने मला स्टोरी बनवता येऊ शकते बरोबर आहे अ किंग हो टच एस एनिथिंग विल टर्न आउट इन टू गोल्ड असं अशा पद्धतीने जर तुम्ही टाकलं काही मिडास बरोबर व्हेरी गुड हा मिडास राजा आहे तर याची ही क्वालिटी या पद्धतीनं हा एआय व्हिडिओ मिळतो हा ए आय बोलणार आहे आता हा ए आय इमेज हा ए आय अवतार हा बोलणार आहे तो कसा बोलणार आहे तो आपल्याला यामध्ये पाहायचा आहे ओके तर आता पहा जर माझं इमेज तुम्हाला दाखवायची म्हटली तर काही असे आहेत की जे वॉटरमार्क बरोबर तुम्हाला देतील अशा पद्धतीनं माझा जो आहे एक हे बघा या पद्धतीचा हे ए आय इमेज आहे दिसतोय का मी तिथं या पद्धतीनं तेच पिक्चर वापरून आता हा ए आय इमेज असेल किंवा मग तुमची स्वतःची साधी सुधी जरी इमेज असली तरी सुद्धा ती सुद्धा बोलू लागणार आहे ओके तुमची इमेज आपल्याला एआय करण्याची गरज नाही ए आय आपल्याला करायचं कोणाच्या बाबतीत थोडस इम्प्रेसिव्ह दिसावं ते समोरचं चित्र बोलताना त्यामुळं आणि ते व्हिडिओ सारखं वाटावं कार्टून व्हिडिओ सारखंही वाटावं थोडंफार या पद्धतीचाही विचार आपल्याला त्यामध्ये करायचा ऍक्च्युअल थ्री डी कार्टून आपण शिकणार आहोत परंतु याच्यामध्ये हेही असणार आहे ओके वेगवेगळे फॉन्ट वगैरे वे वापरून आणि सब टायटलिंग सगळं स्क्रिप्टिंग वगैरे सगळं सगळं ऑटो असणार आहे आता त्यासाठी सांगतो तुम्हाला एक चांगलं जर क्वालिटीचं जर तुम्हाला पाहिजे असेल फक्त इमेज कलेक्शन जर पाहिजे असेल तुम्हाला सो so यू कॅन गो इझिली okay, ऑन धिस ओके सपोज क्रिएटिव्ह अँड फॉर रिपेटीज मी इथं वापरतो आणि इथं फक्त सिम्पली तुम्हाला टाईप करायचं आहे लेक्सिका आर्ट असं टाइप करायचं आहे लेक्सिका आर्ट तुम्ही टाईप केल्यानंतर हा लेक्सिका आर्ट तुम्हाला इमेजेस देणार आहे हा व्हिडिओ बनवून देत नाही व्हिडिओसाठी पेड व्हर्जन आहे त्याचा खूप खर्च आहे पण तुम्हाला फ्रीमध्ये मी शिकवणार आहे त्याचा बायपास मी शोधलेला आहे आणि त्या बायपास ने तुमची मी एवढा पुढे जाऊन एवढं म्हणेन की तुमच्या आयुष्याला कलाटणी लागणार आहे तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट येणार आहे तो बायपास असा आहे की तुमच्या अपयशाला बायपास टाकून यशाचं वळण तो घेणार आहे व्हिडिओ बद्दल आपण नंतर बोलणार आहोत परंतु एआय इमेज बद्दल आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत यामध्ये तिथं कोणती सर्च इमेज केली तर तुम्हाला येईल परंतु जनरेट करायला आपल्याला शिकायचं आहे आपल्या पद्धतीनं की तुम्हाला कसा पाहिजे फेस सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला जनरेट करण्यासाठी जे आहे की नाही ते ईमेल आयडी तुमचा सायन अप करावा लागतो अदरवाईज विदाऊट सायनिंग किंवा सायन अप तुम्ही सर्च करू शकता इमेज इथं ओके okay, अगोदर आपण जनरेट कसं करायचं बघूया आणि परत रेडीमेड इमेज कडे जाऊयात आपण आता कंटिन्यू विथ गुगलला मी गेलो इथं ओके सपोज याच्यामध्ये गेलो आणि तर तुम्ही कोणतंही टाका फॉर एक्झाम्पल मला असं पाहिजे फ्रंट लुकिंग ओके फ्रंट लुकिंग डॅशिंग यंग डायनॅमिक बॉय और वॉट वी कॅन से मेल पर्सन विथ अ लिटल बिट बिअर्ड अँड रॅश लुक or her face and broad shoulders and chest deep eyes with spiritual expression टिल डेंजरस अशा पद्धतीचं मला एक काय करायचंय इमेज क्रिएट करायची आहे ओके ए इमेज येणार आहे ती आता निगेटिव्ह प्रॉम्प्ट मध्ये काय टाकायचं तुम्हाला निगेटिव्ह प्रॉम्प्ट मध्ये सांगतो की जे नको आहे तुम्हाला ते सपोज फॉर एक्झाम्पल लेफ्ट लुकिंग लेफ्ट लुकिंग इथं टाकता यायचा म्हणजे लेफ्टला बघणार नको आहे आपल्याला जे नको आहे इथे टाकायचं पॉझिटिव्ह मध्येच टाकायचं पण ते नको मध्ये येणार कळलं का कसं आहे अर्थ त्याचा इथे काय करायचं आहे राईट लुकिंग रा नकोय सरळ बघणार पाहिजे आपल्याला हे साईड लुकिंग पण नंतर आपण दोन एआय बोलायला लावणार आहे त्यावेळेस आपण हे करणार आहे व्हिडिओ साठी थोडा जास्त त्यामध्ये त्रास घ्यावा लागणार आहे आता इमेजेस मिळून जातील तुम्हाला हे बघा साइड लुकिंग लेफ्ट लुकिंग राईट लुकिंग परत तुम्हाला काय करायचं आहे प्लेन बॅकग्राऊंड हे तर वर प्लेन बॅकग्राऊंड टाका तुम्ही ओके प्लेन बॅकग्राऊंड ओके इथं दुसरं कोणतं नको आपल्याला नॉन प्लेन बॅकग्राऊंड आपल्याला नकोय त्यामुळे नॉन प्लेन बॅकग्राऊंड टाकायचं फक्त नो म्हणायचं नाही तिथं कारण नो कशात आलेलं आहे वर टायटल मध्ये झालेलं आहे काय टायटल याचं का याचं टायटल काय आहे या बॉक्स बॉक्सचं टायटल काय कोणी सांगू शकेल का निगेटिव्ह प्रॉम्प्ट हा निगेटिव्ह प्रॉम्प्ट नॉन प्लेन बॅकग्राऊंड ओके okay, आणि परत त्याला काय करायचं जनरेट करायचं ए आय साठी अशी तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि ते तुम्हाला कशा पद्धतीनं वापरायचं आहे आणि लाईफ टाइम कसं वापरायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आता बघा हे एआय इमेजेस आले हे बघा रॅश लुक हे तर लिटल बीड बियर्ड आली पूर्ण फेज हा बोलताना जर दिसला तर कसं भारी वाटेल कळ का नाही त्याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळे टाकू शकता यात तुम्ही महात्मा गांधी लोकमान्य टिळक मोदी वगैरे तयार करू शकता किंवा आता हे तयार करतात तुम्हाला इथं होम मध्ये डायरेक्ट जाऊन सपोज इव्हन प्राईम मिनिस्टर सुद्धा okay. तुम्ही टाकू शकता ओके मोदीजी असं सा, सरळ सा, नरेंद्र मोदी विथ आर्मर अँड विथ टायगर्स ओके आणि सर्च करा हे बघा हे काय आलं ए आय इमेज आली ओके या पद्धतीनं हा ए आय इमेज आली आता अशा टाईपची स्टाईल तुम्हाला एक्सप्लोअर करायचे तर तुम्ही करू शकता याला थोडस फार एडिट करायचं तर करू शकता ओके हे बघा या पद्धतीनं इथं आलेलं आहे असं सध्या याचा टेक्स्ट ब्लरी वगैरे किंवा वेगळा अजून टाकायचं यामध्ये तर तुम्ही टाकू शकता परंतु मला या ठिकाणी सांगायचं एक्सप्लोअर दिस स्टाईल म्हणजे याच्याशी रिलेटेड तुमचे सगळे येतील ओके okay, टायगर बरोबर येतील आता मी काय करणार आहे ओन्ली यामध्ये हे काढून टाकणार आहे विथ लायन्सच विथ ब्रॉड शोल्डर हॅविंग फिफ्टी सिक्स इंच असं टाकलं हे बघा हे किती रॅश लुक आला आहे या पद्धतीनं ओके काही कॉन्ट्रोवर्शियल इमेजेस वापरायचे नाही काही एथिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे मी तुम्हाला ए आय व्हिडिओच खास त्यासाठी पाच ते सहा त्यामध्ये जे का नाही वेगवेगळे गोष्टी तुम्हाला शिकायची आहेत हे बघा हा कसा रॅश लुक आहे ओके हे हे तुम्ही यांना बोलताना करू शकता दाखवू शकता हे इमेज प्रोव्हाइड करते तुम्हाला अँड ही सी या पद्धतीनं त्याची एक टेक्निक आहे या, या व्हिडिओची तुम्हाला मी सांगतोय तसं एवढं सोपंही सो नाहीये की दहा मिनिटात होणार आहे कारण त्याला भरपूर तुम्हाला आयडियाज लावा लागणार आहेत आयडियाज तर तुमचे असणार आहेत स्क्रिप्ट रायटिंग थोडंफार ओके इन्स्ट्रक्शन्स या सगळ्या तुम्हाला गोष्टी वापरायच्या आहेत आणि एक मिनिंगफुल काहीतरी क्रिएशन तुम्हाला करायचं आहे पॉचेबल आणि शेअरेबल झालं पाहिजे त्यासाठी त्याची टेक्निक टिप्स ट्रिक्स आणि टेक्निक्स तुम्हाला या कोर्समध्ये दिली जाणार आहे ओके या पद्धतीनं अनेक अशा गोष्टी तुम्हाला दाखवता येऊ शकतात हे बघा विथ आर्मर वगैरे दिसतंय तर चिलकता सारखं वगैरे आता एक्सप्लोअर दिस स्टाईल म्हटलं की आर्मरचे दुसरे इमेजेस तुम्हाला येणार आहेत ओके अशा पद्धतीचे हा बघा हा कसा लुक आहे ओके दिसत का मोदीजी त्यामध्ये या पद्धतीने ते दिसत आहे ओके दॅट इज समथिंग व्हेरी इव्होल्युशन रिव्होल्युशनरी आपण आहे असं म्हणूया आपण याला ओके या पद्धतीचं क्रिएशन uh, याला आता बोलायला कसं लावायचंय त्याचे एक टेक्निक मध्ये काय काय येणार आहे ते तुम्हाला एक पॉवर पॉईंट ओपन करून दाखवतो सिम्पली एक टाईप करतो मध्ये म्हणजे तुम्हाला कळेल की यामध्ये किती गोष्टी असतात बघा टॉकिंगच्या वेळेला फोटो टॉकिंग इफेक्ट जो तुम्हाला करायचा आहे तुमच्या स्वतःचा असेल किंवा इतर इतर कोणाचा असेल तर त्यासाठी काय करायचं आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स घेऊन सांगतो या ठिकाणी दि, वन पहिल्यांदा तर तुम्हाला यामध्ये ऑटो हे वेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला करायचं आहे ते सुद्धा पेड वर्ज, वर्जन व्हर्जनचं आहे ते तुम्हाला मी देणार आहे फ्री मध्ये करून ओके ऍटो काय आहे सब टायटलिंग आता त्याला पेड व्हर्जनच फ्री व्हर्जन करेपर्यंत मला जो काही त्रास झाला तो तुम्हाला होणार नाही ओके okay? आणि लाईफ टाईम वापरता येणार आहे नाहीतर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे वापरू शकला असता काहीच आता तुमचं एवढं काम सोपं झालंय सांगतो एवढं सोपं झालंय की बस आयुष्याला कलाटणी म्हटलं ना मी तसं होणार आहे ओके थ्री डी अॅनिमेशन थ्री डी कार्डून तर वेगळंच आहे ते बाकीच्या गोष्टी ऑटो सब टायटलिंग होणार आहे ऑटो स्क्रिप्टिंग होणार आहे यामध्ये तुमची ओके okay? सगळ्या भाषेतली प्लस कशा पद्धतीने सब टायटिंग त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत अक्षर अक्षर बोलताना अनुसार यायला पाहिजे का पूर्ण अक्षरामध्ये जे जे बोललं जाते ते हायलाईट झाले पाहिजे तो शब्द एक वाक्य अगोदरच येणार किंवा मग शब्द शब्द येणार जसं जसं शब्द बोलला जातोय तसं तसं येणार आता प्राचार्यांचा व्हिडिओ मी तसंच बनवला बघा ऑटो सब टायटलिंग स्क्रिप्टिंग कळख आहे परत काय आहे सगळं तुम्हाला ऑटो करून देणार आहे मी सगळे पेडगर्ज आहेत आणि सगळं तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे लक्षात घ्या ऑटो सब ऑटो स्क्रिप्टिंग आणि त्यानंतर महत्वाचं यामध्ये आहे ऑटो वॉइस ओव्हर धीर गंभीर डीप सेन्स आणि क्वालिटीचा व्हॉइस ओव्हर क्वालिटीचा वॉइस ओव्हर तुम्हाला मिळणार आहे पेड व्हर्जन आहे पण तुम्हाला मध्ये दिलं जाणार आहे हे बघा आता ऑटोसब टायटलिंग ऑटोस्क्रिप्टिंग ऑटो व्हॉइस ओव्हर झाला अजून काय राहतं याच्यामध्ये आता फोटो टॉकिंग बी त्यानंतर त्यानंतर येणार आहे फोटो टॉकिंग ओके त्याच्या अगोदर येणार आहे ए आय इमेज क्रिएशन म्हणजे स्वतःचे करायची असेल तर त्यासाठी वेगळं थोडस ऑप्शन आहे ते, ते, ते पेड आहे त्याला फ्रीमध्ये तेवढंच करायचं राहिलेलं आहे ते करणार आहे मी आणि ते तुमच्या समोर आणणार आहे स्वतःच्या इमेजचं ओके आता या मध्ये हे जे देतं हे वर्ल्ड क्लास क्वालिटीचं ए आय इमेज तुम्हाला देत आहे हे सगळी कामं आणि प्लस ए आय इमेज स्वतःच क्रिएशन या सगळ्या पाच गोष्टी करून तुमचा हा व्हिडिओ शेवटी मग तयार होणार आहे आणि त्या पद्धतीनं आपण काय करणार आहोत त्याचं डिस्प्ले करणार आहोत वॉचेबल आणि शेअरेबल क्वालिटीच आपण काम करत असतो कधीही हे ध्यानात घ्या ओके त्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे सपोज याला मी मिनिमाइज केलं तुम्हाला दाखवलं की यामध्ये तुम्ही काय काय शिकणार आहात काय काय नाही हे लगेच आता दाखवतो म्हणजे जास्त तुमचाही वेळ घ्यायला नको हे पहा याचे एक हे तयार केलेलं आहे सपोज फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला पिक्चर दाखवतो हे लवकरच शेअर करणार आहे यामध्ये तुम्हाला फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र एआय अवतार व्हिडिओ मेकिंग यामध्ये काय शिकायला आपण कोणत्याही फोटोला जिवंत करून त्यातील व्यक्तीला बोलायला लावण्याचे तंत्र तुम्ही यामध्ये शिकणार आहात विदाऊट कॅमेरा बरं का शूटिंग लागणार नाही कॅमेरा लागणार नाही मायक्रोफोन लागणार नाही स्टँड लागणार नाही आणि विथ हे विदाऊट झालं आणि विथ काय आहे ऑटो सब टायटलिंग स्क्रिप्ट ऑटो वॉइस ओव्हर सगळं घंटो का काम मिनटो मे करटो मे कोई सोच भी ना सपनो मे ध्यानात घ्या त्यानंतर थ्री डी अॅनिमेशन प्रो यामध्ये मेडिकल अनाटॉमी सारखे विषय यामध्ये बघा मेडिकल अनाटॉमी लाईक अॅनिमेशन तुम्हाला मिळणार आहेत मूव्ही लाईक व्हीएफएक्स अॅनिमेशन तुम्हाला मिळणार आहेत तयार करणार आहोत आपण ते क्रिएट करणार आहोत ओके हे सगळं क्रिएशनच काम आहे आता रेडीमेड चा तुम्हाला आज दाखवलं फक्त फोटो तुम्हाला मिळून जातील रिअल थ्री डी कार्टून जे दर्जोदार कार्टून विद्यार्थ्यांसाठी किंवा पाल्यांसाठी तुमच्या किंवा मग आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता रेकॉर्डिंग तर मिळणार ते प्रत्येक सेशनची लाईफ टाइम मिळणार आहे हा एक पेड कोर्स आहे जो फुल मध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे यासोबतच पॉवर पॉईंट फिल्मोरा थर्टीन मिळणार आहे आणि त्यामध्ये इल्युस्ट्रेटर सुद्धा तुम्हाला शिकायला मिळणार आहे ओके ध्यानात घ्या आणि त्यानंतर या कोर्स सोबत लाख मोलाचा बोनस तर तो फ्री 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 असणारच आहे हीच वेळ असेल पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर फक्त पंधरा दिवसामध्ये तुम्हाला वन पॉइंट चा हा कोर्स तुम्हाला शिकायला मिळणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्री अॅनिमेशन आणि थ्री व्हिडिओ मेकिंग फर्स्ट टाइम महाराष्ट्रात तुम्हाला अशा पद्धतीनं कुणीच देणार नाही याच प्रत्येकाचं जरी मी फोर नाईन जर म्हटलं तर फिफ्टीन थाउजंड म्हणजे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ओके फिफ्टीन हंड्रेड याची प्राइस असेल परंतु ते तुम्हाला आज आणि पंधरा तारखेपर्यंत फक्त आणि फक्त नाईन 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 ट्रिपल नाईन मध्ये हा कोर्स मी अवेलेबल करून देत आहे ट्रिपल नाईन मध्ये त्यासाठी फोन पे करा किंवा गुगल पे करा स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचं लवकरात लवकर तुम्हाला कोर्स ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि पुढचे पंधरा तारखेच्या अगोदर या सगळ्याचं इन्स्टॉलेशन आणि या सगळ्याचं महत्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहे या तीन गोष्टी फक्त आयुष्याला कलाटणी देणारच नसतील तर तुमच्या म्हातारपणापर्यंत आपण म्हणूया ही गोष्ट जाणार आहे ध्यानात घ्या एवढं जबरदस्त हे ट्रेंडिंग जे चाललेलं आहे ते तुम्ही शिकणार आहात त्यामुळे शेवटी मी एक टॅगलाईन टाकलेली आहे फ्रॉम नाऊ ऑन यू आर इन द फ्युचर ऑफ व्हिडिओ मेकिंग त्यामुळे अधिक माहितीसाठी यामध्ये संपर्क करू शकता तुम्ही नाईन फाईव्ह टू सेव्हन टू नाईन सेव्हन एट डबल सिक्स त्यामुळे इमेज बरोबरच तुम्हाला व्हिडिओ क्रिएशन आणि ह्या सगळ्या गोष्टी जर शिकायच्या असतील तर तुम्ही नक्कीच 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 या कोर्सला प्रवेश घ्यावा कोणीही त्यामध्ये मिस करू नये तुम्ही पेमेंट केल्याबरोबर स्क्रीनशॉट पाठवल्याबरोबर ए आय थ्री डी नावाचा ए आय प्लस थ्री डी हे दोन्ही थ्री डी असणार आहे हे थ्री डी अॅनिमेशन प्रो जे शिकणार आहे तुम्ही थ्री डी अॅनिमेटर बनणार आहे तुम्ही आणि स्टोरी टेलर बनणार आहे तुमच्या पाठाचं तुमच्या अध्यापनामध्ये आपल्या जे जे, जे काम जे तुम्ही काम करत असाल उद्योजक असाल किंवा शिक्षक असाल किंवा विद्यार्थी असाल तुमच्या कामामध्ये कसं वापरायचं आणि कुठं वापरायचं आहे कधी काय वापरायचं आहे याचंही मार्गदर्शन तुम्हाला होणार आहे आणि सोबत अनेक गोष्टी तुम्हाला बोनसच्या स्वरूपात मिळणार आहेत जेवढा कोर्स हा मोठा आणलेला आहे मी तुमच्यासाठी तेवढाच बोनस त्याहूनही मोठा असणार आहे याही गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या सुरेश पाटील सरांनी काहीही विचार न करता लगेच आणि कोणताही विचार करूच नाही तुम्ही कारण माझ्याशी जुळलेले सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की कशा पद्धतीने आपण हा कोर्स राबवत असतो आणि काय करत असतो पेड व्हर्जन झुमच्या पेड व्हर्जन वरती तुम्ही यावेळेस तुम्ही शिकणार आहात त्यामुळं यातील क्लिष्टता बघून याचं इम्पॉर्टन्स पाहून आणि सगळ्याच कोर्स कोर्सेस असे इम्पॉर्टंट होते किंवा याच्यातील व्हर्जन्स मला जे परचेस करायचे तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी परचेस करणार एकाच ईमेल वरती आणि मग तुम्हाला मी ते देणार आहे आणि त्यामुळं थोडासा हा जो आपण हाईक केलेला आहे फी मध्ये तो केलेला आहे नाहीतर अदरवाईज तुम्हाला या पद्धतीनेच मी तुम्हाला दिलं असतं हेही ध्यानात घ्या त्यामुळे या कोर्सचं पोस्टर मी लगेच हा सेशन झाल्या झाल्या तुम्हाला पाठवणार आहे या पुढचा सेशन फक्त डाउट सॉल्विंग सेशन असेल कोर्स बद्दल असेल किंवा कोणाचे ऑफिसचे काही डाउट्स होते तर आचल मॅडम असतील ते मला ध्यानात आहे तर त्यांनीही या ठिकाणी यावं पुढच्या मीटिंगमध्ये पन्नास जण जवळजवळ या ठिकाणी आहेत तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे ही ए आय इमेज क्रिएशन बरोबरच मला असं वाटतं की जे तुम्हाला सांगितलं ते समजलेलं असेल त्याबरोबरच तुम्हाला या कोर्स बद्दल ही माहिती या कमी वेळेमध्ये मी दिलेली आहे असं मी समजतो त्यामुळे सर्वांनी पुढच्या मीटिंगला जॉईन व्हा तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही विचारा काहीही प्रॉब्लेम असतील तर इथं सोल्युशन या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नक्की मिळणार आहे शेवटी एक सांगेन की डोंट मिस डोंट मिस डोंट मिस या ठिकाणी मला असं वाटतं की सुरेश पाटील सर आणि वर्षा दळवी मॅडम यांनी पेमेंट केलेलं आहे बाळासाहेब गांगोडी सर तसंच आपले नेहमीप्रमाणे पेमेंट कसं म्हणजे फोन पे किंवा गुगल पे तुम्हाला करायचं आहे आणि स्क्रीनशॉट पाठवायचं आहे दॅट्स ऑल तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि या वेळेस आपण सर्टिफिकेट सुद्धा जनरेट करणार आहोत या पद्धतीनं ट्रिपल नाईनचा आहे ट्रिपल नाईनचा परत एकदा मी शेअर करतो वाटलं तर स्क्रीन या पद्धतीनं पहा ट्रिपल नाईन पंधराशेचा आहे तिन्ही तीन महत्वाचे ऍप्लिकेशन पाचशे 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 पंधराशे नंतर होणार आहे पण तुम्हाला दोन ते तीन दिवसाचा अवधी देऊन हे तुम्हाला अजून डिस्काउंट केलंय मी अजून कमी केलंय तर हे इंटरनल पॉलिसीनुसार पंधराशे रुपयाचं ठरलं होतं कारण याचं फी स्ट्रक्चर मी काढत होतो कि किती मला परचेस करायचं आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये द्यायचं आहे तर ते परचेस करण्याचा जे काही खर्च आहे तो यातून तसा निघत नाही परंतु तुम्हाला आ, हे शिकता यावं पोहोचता यावं त्यामुळं त्यात अजून डिस्काउंट केलंय मी लाईव्ह मध्ये तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी त्या पद्धतीने बघा ट्रिपल नाईन फक्त म्हणजे आज बारा वाजेपर्यंत उद्या बारा वाजेपर्यंत सॅटरडे आणि संडे दहा तारखेपर्यंत तुम्हाला हा नव नऊशे नव्याण्णव असेल नाही तर मग तो असणार आहे त्याची फी जाणार आहे पंधराशे रुपयाला आता बघा पंधरा हजार हे जे आहे का नाही आता जर ऍडमिशन कमी झाले तर मला पंधराशे रुपये करावे लागतील कारण का परचेस करायचे ऍप्लिकेशन्स आणि याची यामध्ये भरपूर काय तुम्हाला सांगावं लागणार आहे शिकवावं लागणार आहे तुमचे डाउट सॉल्व्ह करावे लागणार आहेत बारा बारा वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टींचा विचार आहे आणि त्यात मी हा एकटं सगळं करणार आहे ओके त्यासाठी कोणता ट्रेनर नाही माझ्याकडे किंवा कुणालाही ही नाही ओके त्यामुळं कुणाकडे ही नाही सपोज कोणत्या ट्रेनर कडे किंवा त्या ट्रेनरला या गोष्टी माहीतच नाहीत किंवा येतच नाही अशाही गोष्टी आहेत त्यामुळे महाराष्ट्रात फक्त आपण या प्लॅटफॉर्म वरतीच तुम्हाला हे विहंगम विलक्षण शिकायला मिळणार आहे याची सर्वांनी खात्री असावी आणि त्या पद्धतीने या सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी शेवटी सर्वांना आवाहन करतो आणि पुढच्या सेशनसाठी ज्यामध्ये रेकॉर्डिंग होणार नाही हे चाळीस मिनिटाचे रेकॉर्डिंग असणार आहे फक्त आणि या चाळीस मिनिटाच्या रेकॉर्डिंगला मी लगेच तुम्हाला पाठवणार आहे जरी तुम्हाला यामधील काही गोष्टी पोस्टर मधल्या दिसल्या नाही तर मधून बघू शकता किंवा पोस्टर सुद्धा मी पाठवणारच आहे यानंतर फक्त डाऊट सॉल्व्हिंग डाऊट सॉल्व्हिंग असेल बरेच जण राजेश्वर कीर्तनकर सर वगैरे आहेत सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी मी म्हणेन कारण तुम्ही या विश्वामध्ये आलेला आहात तुम्हाला जे शिकायला मिळणार आहे ते शिकल्यानंतर तुम्ही म्हणणार आहात की ही जी आहे ती खरंच रक्कम नाममात्र आहे नाममात्र आहे नाममात्र आहे ओके फक्त तुम्ही शिकावं हाच हेतू या ठिकाणी आहे आणि आपण ही याचा वापर करावा आता आयडियाज ते फ्री मिळणार आहेत आयडियाज कोणी देत नाही परंतु माझ्या आयडियाज हातचं काही आता का काही जण बऱ्याच जणांना माहीत असेल हातचं काही राखून न ठेवता या आयडियाज तुम्हाला दिल्या जाणार आहेत पोस्टर नक्कीच तुमच्याशी शेअर करेन आता मी विराम घेतो आणि सगळ्यांना डाऊट सॉल्व्हिंग साठी तुमचे प्रश्न तुम्हाला बोलण्यासाठी वेळ दिला नाही असंही वाटू नाही तुम्हाला त्यामुळं इथंच थांबतो सर्वांना या कोर्सला प्रवेश घ्या नक्की घ्या ही संधी कधीच चुकू नका नंतर येणार नाही पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर असा वेळ असणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र शब्द खैर गुड नाईट आणि शुभरात्री त्यांचे डाऊट्स असतील ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल अन्य काही गोष्टी